मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल जब प्रेस कॉन्फ्रेंस की तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक चिट्ठी लिखने का वीडियो जोरों पर वायरल हो रहा है। एक कार्यक्रम के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता सुप्रिया सुले इन्होंने पुणे में आई, उस दौरान उन्होंने कहा कि मुख्यमंत्री हम सभी के मार्गदर्शक हैं, ये एक उनका अपमान करने का कार्य किया जा रहा है, ये महाराष्ट्र को नहीं जचता। मुख्यमंत्री का अपमान करना मतलब राज्य की जनता का अपमान करना है। मुख्यमंत्री के पीछे कुछ तो भी बड़ी साजिश की जा रही है, ऐसी बात सुप्रिया सुले इन्होंने कही। जे नवीन आलेला सरकार आहे हे खूप कन्फ्यूज सरकार आहे। एकतर माननीय मुख्यमंत्र्यांचा सातत्याने एक मार्गदर्शक असतो, जणू काय आपल्या मुख्यमंत्र्यांचा खरं तर तो अपमान आहे। आज सकाळी तिथे येताना अनेक चॅनल्सनी चार अशा गोष्टी दाखवल्या जिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना हे होतं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे। कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान। मला अजून आठवतं, अनेक आमदार असे होते जे म्हणत होते अरे दादांनी फंड दिला नाही म्हणून आम्ही पक्ष सोडून किंवा आम्ही वेगळं एक ग्रुप म्हणून बसतोय। मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे, एक महिला म्हणून, एक स्वाभिमानी महाराष्ट्रातली महिला म्हणून मला या राज्यातल्या त्याच सगळ्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पैसे मिळत नाहीत विकास कामासाठी, हिंदुत्वासाठी, संजय राऊतांसाठी, असे अनेक प्रश्न म्हणून तुमचे स्वाभिमानासाठी झाला, मग तुमचा स्वाभिमान गेला कुठे? ह्या राज्याचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो, तो राज्याचा मुख्यमंत्री असतो। आणि माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जर सातत्याने कोणीतरी अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान हा जागा आहे आणि जागा राहील। आणि दिल्लीच्या समोर हा महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही, आणि हे सातत्याने रोज टेलिव्हिजनवर दिसतंय। तर यांना कशा वेदना होत नाही? त्यांना छत्रपतींचं नाव आज नंतर घ्यायचा अधिकारच नाही, कारण का ते सारखे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चुका काढतायत, प्रॉम्प्टिंग काढतायत। म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाही आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र चाललंय की बिचारे मुख्यमंत्री असे वीक दिसावे आणि लोकांच्या डोळ्यातून ते उतरावे? काहीतरी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र भाजप करतंय असा माझा आरोप आहे। कारण जी आणि हे कृतीमधून दिसतंय, त्याच्यामुळे मला माननीय शिंदे साहेबांची प्रचंड काळजी।